आणि तुम्हा सगळ्यांना हे सांगायचं आहे, आमची फ्लाईट बुक झालीच आहे आणि लवकरच आम्ही भारतात येणार आहोत, तर त्याचा आनंद मला इतका जास्त आहे आणि कधी येते मी इंडियाला हे असं मला झालं आहे आणि इतकी आतुरता आहे आपल्या भारतात यायची. 2 वर्ष झाले. नमस्कार मंडळी, कसे आहात, मजेत आहात ना? तर आता वाजले आहे सकाळचे 11:30 आणि माझं घरातलं सगळं आवरून झालं, पसारा सगळं आवरून झाला आणि आता मी किचनमध्ये आले आहे स्वयंपाक करायला. आणि रोज घरातले काही ना काही कामं निघतच असतात, तर त्यामुळे मग थोडा उशीर होतो कधी कधी. तर काही नाही, 12:15 माझं जेवण होऊन जाणार, तोपर्यंत परी सुद्धा येणार. आणि आज स्वयंपाकात मी बनवणार आहे वरण भात, कोबीची भाजी आणि चपाती बनवणार आहे. तर मनोज बाहेर गेले आहे आणि परी बेला दोन्ही स्कूलमध्ये आहे, तर म्हटलं आता व्हिडिओला स्टार्ट करते मी. आणि खरंच खूप छान वाटतंय मला, खूप फ्रेश वाटतंय मला आणि एनर्जी अशी डबल झाली मला, इतकं छान वाटतंय. तर चला मग आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर आता माझं ऑफिसचं काम थोडं झालंय आणि मला खूप भूक लागली आहे. आता जेवणाची पण वेळ झाली, तर आता चेक करूया खूप पण झाला स्वयंपाक. झालाय स्वयंपाक, फक्त चपात्या करायच्या राहिल्या. भात झाला आहे, इथे वरण ठेवलं आहे कुकरमध्ये, ते 3-4 शिट्यामध्ये होऊन जाणार. आणि इथे कोबीची भाजी केली छान, ती पण झाली ऑलमोस्ट, जसं मी डायनिंग टेबलवर दाखवेलच मी. आणि चला आता पटापट चपात्या करून घेते, मनोला खूप भूक लागली आणि 12:15 होत आले. आणि आता परी सुद्धा येईल स्कूलमधून आणि तिचा स्विमिंग क्लास पण आहे ना, तिचा दिवस कुठं संपतो परीचा ते कळत नाही, मला माझा दिवस दिवसभर कसा जातो हे पण कळत नाही, मनोजच्या कामामध्ये दिवस कसा निघून जातो हे कळत नाही. आणि इतके पटापट दिवस चाललेत ना, कळत पण नाही खरंच. आता दिवाळी सगळं झालं, आता दिवाळीची 18 तारीख आली ना, आज 18 तारीख आहे ना, दिवाळीची 18 तारीख आहे, किती राहिले आता 12-13 दिवस राहिले, नोव्हेंबर महिना संपला आणि डिसेंबर लागला, तो पण संपेल आता. आणि मस्त आता क्रिसमस मार्केट उद्यापासून इथे लागणार आहे ना. आणि इथे 1 महिन्या अगोदरच क्रिसमस मार्केट लागतं आणि खूप भारी वाटतं. रात्री जेव्हा आपण क्रिसमस मार्केट जातो, सगळ्या बाजूला लाइटिंग असतात, इतक्या छान छान वस्तू असतात तिथे, तर ते तो सुद्धा ब्लॉग मी लवकरच बनवणार आहे, एकदम स्पेशली रात्री आपण बनवू, स्पेशली रात्री याच्यासाठी बनवणार आहे, तुमच्यासाठी स्पेशली मी रात्री जाणार आहोत आम्ही, कारण की तेव्हाच जास्त म्हणजे मजा येते, तो म्हणजे मजा लाइटिंग वगैरे बघायला आणि परत छान छान वस्तू बघायला, इतके डेकोरेटिव्ह वस्तू छोट्या छोट्या असतात ना क्रिसमसच्या. आणि हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तुम्हाला ती क्रिसमसची जे क्रिसमस मार्केट डिसेंबरची वाट बघावी नाही लागणार क्रिसमस मार्केट बघायला, एवढ्या 2-3 दिवसातच मी लवकरच तो व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला सुद्धा खूप छान वाटणार इथलं क्रिसमस मार्केट कसं असतं, स्पेशली युरोपचं ना. तर चला मी आता चपात्या करून घेते आणि तोपर्यंत मनोज परीला आणायला जातील आणि तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होईल. आणि परी आल्यावर परीचा आजचा दिवस परीचा कसा गेला, म्हणजे अर्धा दिवस आज एक वन टाइमच आहे, पण तिचा दिवस कसा गेला ते सुद्धा आपण विचारू परीला. काय झालं बाबू, थकली तू? जॅकेट काढ. आणि तुला भूक लागली ना, मग आपण जेवण करून घेऊ के पटकन. काय झालं पिल्लूला, जमली का तू? खराब करू नको. तर फायनली स्वयंपाक झाला आहे आणि नेहमीसारखं तुम्हाला मी आजच्या जेवणात काय बनवलं आहे ते दाखवते तुम्हाला. इथे चपाती आहे, इथे भात आहे, इथे छान अशी मस्त हिरवी मिरची कोबीची भाजी केली आहे, मुगाची डाळ टाकून इथे मस्त वरण केलं आहे आणि माझ्या हाताचं वरण खरंच खूप टेस्टी होतं. पण आता मी जेवण करतो, खरं की खूप भूक लागली आहे ना. आणि चटणी घ्यायची ना जेवणामध्ये, तर आता आम्ही पटापट जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर मी बोलते तुमच्यासोबत. तर आमचं जेवण झालं, जेवण झाल्याच्या नंतर माझं किचनचं सगळं आवरून झालं, रिलॅक्स मध्ये मी आता बसले आहे. आणि खरं भाजी आणि वरण खूप छान झालं होतं आणि छान पोटभर जेवण केलं सगळ्यांनी. परीचं जेवण चालू आहे आता आणि आज पण खूप थंडी आणि सकाळी परी जेव्हा स्कूलला जात होते तर खूप जास्त धुकं होतं, सकाळी सगळ्यात जास्त थंडी असते आणि नंतर थोडंसं मग हळूहळू कमी होते आणि कधी कधी कमी वाजते, कधी कधी खूप जास्त वाजते.
मनोजचं पण जेवण झालंय, काय म्हणणं आहे? काही छान झालं जेवण, खूप भूक लागली होती ना? हो ना, भूक लागली खूप. आता जेवण छान झालं आणि आता थोडं 10-15 मिनिटं बसून मग जाईल परत ऑफिसचं काम करायला. हो ना, पहिला पण जायचं आपल्याला सोडवायला स्विमिंग पूलला. हो ना, पहिला पण स्कूलला नाही, स्कूल तर झाली तिची, पण स्विमिंगला सोडवायला जायचंय. आणि ती एक तास असते परत सोडून, 5 मिनिटाचं अंतरावर आहे, तिला सोडून परत येऊन त्याच्यानंतर परत तिला घ्यायला जाऊ. आणि ती पण बिझी असते बिचारी आणि खूप थकून जाते रात्री. 7:30 तिचा, 7:30 झोपते ती, 7:30 संध्याकाळी तिचा झोपण्याचा टाइम आहे. 6:30 जेवण करते ती. तर असं रुटीन ठेवलं आहे परीचं सुद्धा मी. तर चला मग आता परीला जेव्हा मी स्विमिंगला घेऊन जाईल तेव्हा दाखवते मी तुम्हाला. तर परीला आता स्विमिंग क्लासला घेऊन जाणार आहे. ती ऑलरेडी रेडी आहे, फक्त तिचे स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचंय, सोबत बॅग घ्यायची आणि वॉटर बॉटल घ्यायचं आहे. परीची बॅग भरते मी स्विमिंग क्लासेससाठी. हे तिचं स्विमिंग कॉस्ट्युम आहे, हे टॉवेल आहे, हे जिथे स्विमिंग क्लासेस होतात तिथेच तिला, तिथूनच तिला हे टॉवेल मिळाले आहे. हे व्यवस्थित घडी करून ठेवते. आणि हे स्विमिंग क्लासेस आहे आणि ही कॅप आहे. परी वॉटर बॉटल देऊ का तुला? नको देऊ मला वॉटर बॉटल, कारण की नाही नाही म्हणत ते, नको वॉटर बॉटल नाही. ही झाली परीची बॅग, पॅक झाली. हो ना परी, चला. तर आम्ही निघालो आहोत परीला सोडवायला स्विमिंग क्लासेसला. आणि परी नेहमी सारखे खूप एक्सायटेड असते ना परी? आणि आम्हाला पण छान वाटतं ती अशी बिझी असते सगळ्या गोष्टींमध्ये. आणि स्कूलमध्ये पण खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात. आता उद्या फ्रायडे आहे तर त्यांना फॉरेस्टमध्ये घेऊन जाणार. आणि थंडी असते तरी पण इथले लोक म्हणजे इथले स्कूल टीचर अशा मुलांना बाहेर घेऊन जातात, म्हणजे सवय व्हावी त्यांना. असं नाही का खूप थंडी आहे तर मग बाहेर नको निघायला, थंडी जरी असली तरी फॉरेस्टमध्ये घेऊन जातात. चांगली गोष्ट आहे. आणि मुलांना पण सवय होते थंडीची, चालण्याची सवय होते महत्त्वाचं म्हणजे, आणि इम्युनिटी सिस्टीम अजून वाढते त्यांची, म्हणून चांगली गोष्ट आहे ना. बरोबर आहे. तर आता 2 मिनिटाच्या अंतरावर आहे तिचे स्विमिंग क्लासेस, तुम्हाला दाखवते मी. तर समोर परीचे स्विमिंग क्लासेस आहे. म्हणा परी, काय मग काय म्हणते? हा चला. कर ओपन. तर परीला सोडवलं जस्ट मी आता, आणि 1 तासानंतर तिला घ्यायला येईल. आता 2 वाजले तर 3 वाजता येईल मी तिला घ्यायला. आणि आत्ताच आम्ही घरी जाऊ आणि नंतर येऊ तिला घ्यायला परत. आणि थंडी आहे, आणि एवढी थंडी का मी ग्लोवसुद्धा घातले आहे आणि मास्कसुद्धा कंपल्सरी आहे आतमध्ये जेव्हा जातात तेव्हा. तर चला मग, मनोज थांबले आहे माझी वाट बघत आणि मी घरी जाते आणि बोलते तुमच्यासोबत. तर आम्ही घरी जाणार होतो पण नंतर लक्षात आलं काही, म्हणजे घरातलं थोडं सामान घ्यायचं होतं, तर आम्ही ग्रॉसरी स्टोअरला आलो आणि थोडं सामान घेतलं. अजून परीचा क्लास सुटायला 1/2 तास बाकी आहे, तर आम्ही विचार केला गाडीमध्ये बसून काय करायचं आणि घरी पण लगेच जाऊन येता येणार नाही, म्हणून आम्ही विचार केला बाहेर थंडी आहे तर छान कॉफी घेऊ. मग आम्ही कॉफी घ्यायला इथे आलो आहोत आणि इथे छान मोठं असं ग्रॉसरी स्टोअर आहे, लवकरच मी ते तुम्हाला दाखवेल. आणि छान वाटतंय, खूप दिवसांनी कॉफी घेतोय. तेव्हा एक व्हिडिओ तर बनवलाच होता, आम्ही डेटला गेलो होतो आणि त्यानंतर आत्ता आम्ही कॉफी घेतोय सोबतच. तर म्हणून विचार केला तुमच्यासोबत शेअर करू आणि छान वाटतंय, निवांत बसतोय आम्ही. तर चला आता आम्ही कॉफी घेतो. तर कॉफी आली आहे आणि खरंच छान वाटतं घरातल्या कामामधून थोडासा ब्रेक घेतलेला, कधी पण चांगलं असतं. आणि लवकरच मी इथले ग्रॉसरी स्टोअर कसे असतं यावर व्हिडिओ बनवणार आहे. मी अगोदर आपले इंडियन ग्रॉसरी स्टोअर कसे असतात याच्यावर मी व्हिडिओ बनवलाच होता. तर इथले कसे असतात, इथले थोडे वेगळे असतात आपले ग्रॉसरी स्टोअरपेक्षा, तर मला नक्कीच याच्यावर व्हिडिओ बनवायला आवडेल आणि हे शेअर करायचं होतं. आता कॉफी घेते आणि पटकन आम्ही आता परीला घ्यायला जातो. तर परीला घ्यायला आम्ही दोघं आलो आहोत आणि 2 मिनिटात मी जाईल तिला घ्यायला. आता ती कपडे वगैरे चेंज करत असेल आणि नंतर तिचे केस ओले असतात तर मग तिथे ड्रायर सुद्धा असतं, तर मग ते ड्रायरने सुद्धा तिचे केस मी म्हणजे ड्राय करते. तर चला मग आता जाते आतमध्ये आणि तुम्हाला परीला दाखवत. परी, तुझा स्विमिंग क्लास झाला का ग? तुझे हेअर ड्राय झाले ना पूर्ण ड्रायरने? थोडं आहे का घरी, आपण करून घेऊ ड्राय. ओके,
तुला छान वाटतं ना, खूप थकली का ग माझी राणी तू? चला चला जायचं ना, चल बापा वाट बघताय आणि मनोज समोर वाट बघताय आमची. ते माझं शूट करते, मी त्यांचं शूट करते. तर इथं बहिणीं बहिणींचं प्रेम. आता जस्ट बेलाला घेऊन आली मी स्कूल मधन. दीदी आहे अग बाई, किती गोड ग. बस परे खाली उतरव पडेल. चला मिल्क प्यायचं मिल्क. हा नाटकी आहे. हा तुझी क्यूटी पाय सिस्टर आहे का ती? तर जस्ट बेलाला घेऊन आली मी स्कूल मधनं आणि खरं सांगितलं इतकी जास्त थंडी आहे ना, खूप जास्त थंडी आहे. आणि दोघांना मिल्क देते, मिल्क आणि बिस्किट देते दोघांना खायला. आता वाजले आहे 5:15 आणि मी पण आता चहा ठेवेल. मनोज थोडा आराम करताय कारण की खूप थकले ते सकाळपासून, त्यांचं काम कंटिन्यू, मीटिंग चालू होती. तर चला दोघांना मिल्क देते आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत. आणि इथे बेला परीचं खाणं चाललंय ना. बेला तुला आवडतं का? यमी, इट्स यमी. दोघी बसले कार्टून बघत आणि खाणं चाललंय त्यांचं. आणि तुम्हा सगळ्यांना हे सांगायचं आहे, आमची फ्लाईट बुक झालीच आहे आणि लवकरच आम्ही भारतात येणार आहोत. तर त्याचा आनंद मला इतका जास्त आहे आणि कधी येते मी इंडियाला हे असं मला झालं आहे आणि इतकी आतुरता आहे आपल्या भारतात यायची. दोन वर्ष झाले आहे मी आली नाही भारतात आणि 2 वर्षाचा हा गॅप आहे ना, खूप मोठा आहे. आणि खरंच खूप छान वाटतंय कधी एकदाची मी येते तिथे असं झालंय मला. आणि रोज मी खुश असते याच्या अगोदर, तिला सुट्ट्या मिळणार का नाही हेच मी विचार करत होते. फायनल सुट्ट्या मिळायला, फ्लाईट बुक झाली आणि आम्ही फायनली येतोय. आणि खरंच खूप छान वाटतंय आणि मला जेवढा आनंद झालाय तेवढा तुम्हाला सुद्धा खूप आनंद झाला आहे. तुम्हा सगळ्यांना खूप छान वाटतंय का मी भारतात येते. आणि महत्त्वाचं म्हणजे खरंच तुम्ही माझे फॅमिली मेंबर सारखेच आहात. जशी मी तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरसारखे वाटते तसेच तुम्ही सुद्धा माझे फॅमिली मेंबरसारखे आहात. इतके छान मेसेज करतात मला आणि इतकं छान छान कॉम्प्लिमेंट देतात. खरंच थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. आणि इतकं छान वाटतंय, माझ्या स्कूलच्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांना सुद्धा मी भेटणार आहे. परत आम्ही मस्त मैत्रिणी मिळून मस्त आम्ही एन्जॉय करणार आहोत. खूप सारे प्लॅन्स आहे आणि तिथे आल्यावर तुम्ही छान छान व्हिडिओ बनवणारच आहे आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे इंडिया ब्लॉग बघायला. आणि खूप छान छान आणि वेगवेगळे व्हरायटी आणणार आहे मी ब्लॉग्समध्ये. तुम्हाला सुद्धा बघायला खूप आवडतील आणि तुम्ही सुद्धा ते ब्लॉग्स खूप एन्जॉय करतील. आणि हे सांगायचं आहे कधी येते मी इंडियाला असं झालंय मला. आणि मी रोज काउंट करते कधी यायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे परीसुद्धा रोजचे जे डेज आहे ते काउंट करत असते. मम्मा एवढे डेज राहिले, तेवढे डेज राहिले ते सांगते. आणि महत्त्वाचं म्हणजे तिला लक्षात राहतं किती कमी दिवस राहिले. ते इतकं छान वाटतंय मला. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरचे पण खूप खुश आहे आणि मनोज पण खूप एक्सायटेड आहे जायला. इतकं छान वाटतंय. तर एवढं सांगायचं होतं मला. आणि आता मी चहा ठेवला आहे, आता थोडा वेळ चहा घेईल. आणि कोबी भरपूर उरली होती तर मी विचार केला आता मंचुरियन बनवूया. खूप दिवस झाले मंचुरियन बनवलेले आणि परीला तर खूप आवडतं. स्पेशली परीसाठी मला बनवायचे आहे. तिच्या आवडीचं जेव्हा पण बनवते ना तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो आणि मला समाधान असतं मनात का ती आवडीने तिचं जे तिला जे आवडतं ते मी बनवलं आणि ती आवडीने खाते. तर मी मंचुरियन बनवणार आहे आणि दुपारचं पण जेवण आहे भरपूर. तर मंचुरियन आणि ते जेवण असं आम्ही म्हणजे आमचं संध्याकाळचं होऊन जाणार. आणि मनोज थोडा आराम करत आहे, थोडा वेळ चहा घेतील आणि मी आता चहा घेते आणि नंतर मंचुरियन करायला स्टार्ट करते कारण की कोबी कट करायला ना खूप वेळ जातो आणि बारीक चिरायची असते. तर चला मग आता मी चहा घेते आणि नंतर मी मंचुरियन बनवेल. रेसिपी नाही शेअर करणार पण दाखवेल मी बनवते ते दाखवेल तुम्हाला. तर इथे मंचुरियन फ्राय करणं चाललं आहे मस्त आणि एकदम क्रिस्पी झाले हे बघा. कोटिंग एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे ना. मी पण खातो, खूप छान झाले. खूप मस्त आम्ही मसाला बनवायचे पण मनोज आवडतं असं गरम गरम. परीला पण आवडतं. परी देव अजून बाबू तुला मसाल्यात मध्ये बनवते असं खायचंय का तुला? ठीक आहे चालेल. खूप छान तिथे फ्राय करणं चाललंय. फायनल रेडी झालं ना मंचुरियन, मग तुम्हाला दाखवते. तर मंचुरियनचा मसाला तर तयार झालाय, तुम्ही बघू शकता मस्त
एकदम छान। आणि आता आपण मंचुरियन टाकूया त्याच्यामध्ये, छान मिक्स करून घेऊ। थोडं ठेवू एवढे तुम्हाला खायला, सगळं टाकू दोन घेतलं ती मस्त। आता मिक्स करून घेऊ, खूप मस्त ते फ्राय झालेले इतके टेस्टी झाले होते। हे छान मिक्स करून घेऊ आता। इंडियन स्टाईल म्हणजे छान, हे मिक्स करून घेते आणि मग दाखवते। तर मंचुरियन मस्त रेडी आहे, तुम्ही बघू शकता एकदम। आता माहित नाही, आता मनोजचा रिव्ह्यू घेऊ खूप दिवसानंतर। बॉल मध्ये सर्व्ह करते मी त्यांना आणि सांगा कसे झाले। आणि त्याला खरंच खूप मेहनत लागते ऍक्च्युली, ते चॉपिंग करायलाच खूप वेळ लागतो। कॅप्सिकम आवडत ना तुम्हाला? तर आपले मंचुरियन रेडी आहे, आता मनोजला विचारू कसे झाले आणि ते तुम्हाला रिव्ह्यू देतील। तर मनोज आता रिव्ह्यू देतील, खूप दिवसाने रिव्ह्यू देत आहे। आणि खरं खरं सांगा, मीठ कमी की इतकं छान दिसतंय कॅप्सिकम, आणि कॅप्सिकम मला आवडतात तर ग्लुकोज तर खूपच छान दिसतंय। आणि असं वाटतंय आम्ही खूप दिवसानंतर मंचुरियन खातोय। मेबी आपण एकदा रेस्टॉरंट मध्ये गेलो, इंडियन रेस्टॉरंट मध्ये, त्यावेळी खाल्लं, खास नव्हतं, पण हे खूप भारी दिसतंय। तर थोडस तुमच्यासोबत टेस्ट करून शेअर करतो कसं झालेलं आहे। कॅप्सिकम एकदम भारी, एकदम छान झालं, एकदम छान मंचुरियन बॉल्स अजून पण क्रिस्पी आणि छान लागतं। आणि जी ती ग्रेव्ही होती, जो मसाला होता, तो पण खूप छान लागतो। कॅप्सिकमची टेस्ट पण खूप छान येतो, खूप मस्त आले। मीठ वगैरे पण खा। आणि परी कसं झालं ग बाबू? खूपच छान झालं। आता परी आपला रिव्ह्यू दिला ना, परी कसं झालं? परी खरंच का? परीच्या फरमाईशवर आज बनवले ना परी मंचुरियन। तर चला, मला पण खूप भूक लागली आहे आणि मी पण खाते, आणि नंतर मग मनोजला खूप काही बोलायचंय तुमच्यासोबत, तर ते सुद्धा दाखवते मी। तर आमचे सगळ्यांचे जेवण झाले आहे आणि मंचुरियन खरंच खूप छान झाले होते, हॉटेल स्टाईल एकदम एकदम छान झाले होते। आणि परीने बेलाने आवडीने खाल्ले, आणि मनोज तर आपल्या भारतामध्ये याला तर म्हणजे आम्ही तर सगळे एक्सायटेड आहोत। तर मनोजचे प्लॅन्स बघूया काय करणार मग तिकडे गेलं। पहिले तर मला मी तीन वस्तू म्हणजे तीन जे फूड आयटम्स आहेत ते शॉर्टलिस्ट केले, जे मी गेल्या पहिले खाणार आहेत। फर्स्ट आहे पनीर चिली, कारण की मला पनीर चिली आवडते। त्यानंतर वडापाव, वडापाव म्हणजे मला असं खूपच असं वाटते कधी खाईल मी वडापाव आणि ती मिरची। आणि थर्ड आहे मिसळ, जी नाशिकमध्ये काही फेमस मिसळ आहेत, तर मग ती ट्राय कर। ह्या तीन वस्तू मी ट्राय करणार आहे। तुझं काय? माझं काय, मी आहे ना, आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे मी नॉन व्हेजिटेरियन आहे आणि मनोज व्हेजिटेरियन आहे। मनोज व्हेजिटेरियन असल्यामुळे मी जास्त नॉनव्हेज बनवत नाही, पण मी इंडियाला गेलं मी खूप सारं नॉनव्हेज खाणार आहे एकदम मन भरून। हो चालू आहे आमचे प्लॅनिंग, काय काय करायचं, काय काय खायचं। तर मग छान होता आजचा दिवस, पण बरा गेला। पूर्ण बिझी दिवस जातो, पूर्ण दिवस भर काही ना काही साईड बाय साईड ब्लॉग पण शूट करायचे असते, काम पण। परी बेला आणि परी झोपली आहे, बेला आता जागी आहे, तिला पण थोडा वेळ झोपेल मी। परी झोपली आता जस्ट, ती पण दमली होती खूप, स्विमिंग करून दमते ती खूप। तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन। तो पण सगळ्यांनी काळजी घ्या। से बाय 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 बाय।